सर्व विद्यार्थिनींचे स्वागत आहे. आपण आज एक झाडाचे रेखाटन करून रंगलेपण करणार आहोत. आपल्याला स्मरणचित्रामध्ये नेहमीच घर, झाड, आकाश हे बॅकग्राऊंड काढायचे असते. त्यासाठी आपण झाडाचे रंगलेपण सोप्या पद्धतीने कसे करायचे ते आपण बघणार आहोत. मी येथे लेमन येलो कलर घेतला आहे. झाडाच्या वरच्या भागामध्ये मी थोडासा पिवळा रंग दिला आहे. त्याच पिवळ्या रंगामध्ये आता थोडासा पोपटी रंग मी मिक्स करत आहे. थोडा पोपटी रंग देऊन झाल्यानंतर थोडा हिरवा रंग द्यायचा आहे व रंग देतानाच तो वरच्या रंगामध्ये मिक्स करत जायचं आहे. म्हणजे आपले झाड डेरेदार व व्यवस्थित असं दिसेल. झाडासाठी तुम्ही वेगवेगळ्या छटाही तयार करू शकता. तुम्ही निरीक्षण केले असेल तर आपल्या परिसरामध्ये दिसणारी सर्व झाडे ही वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या हिरव्या छटांचे असतात. हिरवे रंग जरी असले तरी त्यातही बऱ्याच छटा असतात. तर झाड रंगवताना तुम्ही आपल्याला हवे ते रंग तयार करून, म्हणजेच हिरव्या रंगांच्या छटा तयार करून तुम्ही दिल्या तरीही चालणार आहे. आता हिरवा रंग दिल्यानंतर मी तो मिक्स करत आहे पोपटी रंगामध्ये, म्हणजेच पिवळा, पोपटी व हिरवा अशा तीनही छटा त्या झाडामध्ये आपल्याला दिसत आहे. झाड रंगवून झाले की आपण खाली खोड रंगवणार आहोत. यासाठी आपण चॉकलेटी रंगाचा आणि मातकट पिवळ्या रंगाचा वापर करणार आहोत. समजा आपल्याला खोड थोडे डार्क करायचे असेल तर आपण थोडा चॉकलेटीमध्ये निळा किंवा काळा हाही मिक्स करू शकतो. झाडाच्या फांद्या वरती बारीक व खाली खोड जाड होत जाणारे अशा पद्धतीनेच चित्र रेखाटायचे आहे व त्यानुसारच रंगकामही करायचे आहे. तर आज तुम्ही हे झाड शिकल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या परिसरातील झाडांचे निरीक्षण करा व झाडाचा आकार कसा आहे, त्याचा रंग कसा आहे, झाड सकाळी कसं दिसते, दुपारी कसं दिसते किंवा संध्याकाळी कसं दिसते, त्याच्या छटांमध्ये देखील बदल झालेला आपल्याला दिसतो. आजूबाजूच्या वातावरणाचा बदल ह्या झाडाच्या रंगांमध्ये दिसत असतो. आता झाड हे जमिनीवर उभे आहे तर जमिनीवर मी इथे गवत असल्याचा भास निर्माण करण्यासाठी थोडासा पिवळा पोपटी मिक्स करून असा पातळ रंग इथे देत आहे. म्हणजेच खाली गवत आहे असा भास थोडक्यात निर्माण करत आहे. तुम्हाला जर हे झाड आवडले असेल तर तुम्ही आपल्या स्मरणचित्रामध्ये
ह्या पद्धतीने रंगवायचा प्रयत्न करू शकता व आपल्या मनाने प्रयोगही करू शकता. तुम्हाला जर अजून व्हिडिओ बघायचे असतील तर माझे चॅनल सबस्क्राइब करा, लाईक व शेअर करा. धन्यवाद.